राष्ट्रवादी काँग्रेस मधील गटबाजी उघड। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरातल्या कार्यक्रम पत्रिकेवर अजित पवारांचं नाव नाही। फक्त उस्मानाबाद शहराचं नामांतर झाल्यानं जिल्ह्याचं नाव धाराशिव वापरू नये। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा सरकारला दणका। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांवर मोठा आरोप। पोलिसांवर हप्तेखोरीच्या आरोपानं खळबळ। माझ्याविषयी बोलाल तर खबरदार, थेट सभेत घुसण्याचा मंत्री गुलाबराव पाटलांचा संजय राऊतांना इशारा। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट। नवी मुंबईतल्या सिडको आणि वरळीतल्या बीडीडी चाळीतील प्रश्नांवर बैठकीदरम्यान चर्चा। खारघर दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती गठीत। एका महिन्याच्या आत समिती अहवाल सादर करणार। मनमाड बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून राडा। ठाकरे आणि सुहास कांदेंचे कार्यकर्ते भिडले। पंचवीस एप्रिल ते 2 मे पर्यंत परशुराम घाट बंद राहण्याची शक्यता। चौपदरीकरणाच्या कामासाठी घाट बंद ठेवण्याची कंत्राटदाराची मागणी। अमरावती जिल्ह्यात 22 गावांना पाणी टंचाईचा फटका। मेळघाटातील खडीमल गावात वर्षभरापासून पाणी टंचाई। आणि पुण्यासह नागपूर शिर्डीसह बुलढाण्यात अवकाळी पावसाचा जबर तडाखा। ऐन एप्रिल महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल।